नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मागील भागात एक सुंदरसं अभिनय गीत शिकलो, जे अभिनय गीत आईच्या घरातील कामांवर आधारित होतं. आज आपल्याला अजून एक अभिनय गीत शिकायचं आहे, परंतु ते निसर्गावर आधारित आहे. आणि ते सुंदरसं अभिनय गीत शिकण्यापूर्वी निसर्ग गीत म्हणजे काय हे समजावून घेऊया. बघा, निसर्ग ही आपल्याला परमेश्वराकडून मिळालेली खूप महत्त्वाची अशी देणगी आहे, आणि ह्या निसर्गाच्या सान्निध्याशिवाय माणूस अपूर्ण आहे. माणसाचं एकही काम निसर्गाशिवाय शक्य नाही. एवढंच काय, माणसाचं मानसिक स्वास्थ्य ठीक ठेवण्यासाठी निसर्ग खूप गरजेचा आहे. जेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यात जातो, आपलं सारं दुःख, आपलं सारं ताण आपण तिथे घालवतो. निसर्गात खूप साऱ्या गोष्टी येत असतात, जसे हवा, पाणी, डोंगर, नदी, नाले, वृक्ष. आणि म्हणूनच या निसर्गाच्या सौंदर्यावर, निसर्गाचं सौंदर्य वर्णन करणारे खूप सारे गाणे, खूप साऱ्या कविता आपल्या निसर्ग कवींनी करून ठेवलेल्या आहेत. आणि त्या कविता, ते गाणे इतके सुंदर आहेत की जेव्हा आपण ती गाणी ऐकतो, ती म्हणतो, तेव्हा आपण स्वतः निसर्गाचा आस्वाद घेतोय, निसर्गाच्या सान्निध्यात आपण गेलेलो आहोत असं आपल्याला वाटतं. आणि तशाच एका निसर्गावर आधारित गीताला आज आपण शिकणार आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच अभ्यासासोबतच गाणी म्हणायला, खेळायला खूप आवडतं हे मला माहिती आहे, पण आणखी काय आवडतं बरं तुम्हाला? निसर्गात खेळायला, फिरायला, कुदायला, गाणे म्हणायला असे आवडतं. बरोबर, गाणं म्हणायला, ते कृतियुक्त गाणं म्हणायला आपल्याला आवडतच असतं. पण जर आपण एखाद्या सुंदर अशा नैसर्गिक वातावरणात गेलो, त्या निसर्गाचा आस्वाद घेऊन आपल्याला सुंदर असं निसर्गावर आधारित अभिनय गीत इयत्ता तिसरीच्या खेळू करू शिकू या विषयातल्या नृत्य या पाठात दिलेलं आहे, जे पृष्ठ क्रमांक 85 आहे. ते सुंदर असं निसर्ग गीत अभिनयासह तुम्ही आता आपल्या ह्या बालमित्रांसाठी सादर करणार आहात. चला तर मग ऐकूया ते गीत. बाईया प्रजक्ताच्या झाडाखाली फुलं वेचूया.